अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। युवासेना विस्तारक सचिव माननीय चैतन्यजी बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवासेना जिल्हा प्रमुख चेतन शर्मा यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुका आणि संघटनात्मक जोडणीसाठी जामनेर शहरातील ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीत जामनेर युवासेनेचे राहुल चौहान यांच्यासह विश्वजित राजे पाटील, नरेंद्र धुमाळ, अतुल सोनवणे, पवन माळी यांच्यासह तालुक्यातील युवासेनेचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जय महाराष्ट्र। आज जळगाव जिल्हा व महाराष्ट्र राज्याच्या युवा सेना विस्तारक सचिव माननीय चैतन्यजी बनसोडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, तसेच चेतनजी शर्मा जिल्हा युवा सेना प्रमुख यांच्या उपस्थितीत आज जामनेर तालुका युवा सेना आढावा बैठक पार पडली। आजच्या बैठकीमध्ये आगामी निवडणुका त्यासोबतच तालुक्यामध्ये युवा सेनेचं संघटनात्मक काम या विषयाची योजना आणि दिशा देण्याचं मार्गदर्शन आमच्या युवा सेना सचिवांनी या ठिकाणी आम्हाला केलेलं आहे। तालुकाभरातल्या मोठ्या प्रमाणात युवा सैनिक वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी सहभागी झाले। आजपासून तालुक्यातल्या प्रत्येक गावात युवा सेनेची शाखा, त्यासोबतच गाव तिथे कार्यकर्ता आणि कार्यकर्ता तिथे शाखा या पद्धतीची योजना या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलेली आहे। आगामी निवडणुका आहेत, संघटनात्मक काम आहे, त्यासोबतच एकूण शिवसेनेचं जे काम मागच्या काही वर्षांपासून तालुक्याभरामध्ये रखडलेलं होतं ते काम नव्या उमेदीनं उभं करायचं आणि उद्धव साहेब ठाकरेंना एक नवीन ऊर्जा या आमच्या जामनेर तालुक्यातनं निर्माण करण्यासाठी आम्ही या बैठकीची योजना आज याच ठिकाणी केलेली होती। त्यासोबतच आमचे सर्व युवा कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत। आजपासून जामनेर तालुक्यातल्या सर्व युवा तरुणांना मी आवाहन करतो की युवा सेनेमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हायचं आणि तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये जिथं शिवसैनिक तिथं शाखा आणि जिथं शाखा तिथं कार्यकर्ता या पद्धतीची मोठी तयारी संघटनात्मक बांधणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे। मी एवढंच आवाहन सगळ्यांना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।